काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवार भाजपासोबत जाणार ही चर्चा होती ती चर्चा आता तुर्तास तरी थांबली आहे पण या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचा एक नेता आपल्यासोबत नगरसेवकांना घेऊन भाजपात गेलाय त्यामुळे या फुटलेल्या नेत्याची चर्चा होते आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगर परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता होती शहर विकास आघाडीच्या सुनील मोरे यांची थेट नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती राष्ट्रवादीचे नेते असलेले सुनील मोरे पाच वर्ष हे सटाण्याचे नगराध्यक्ष होते माजी मंत्री छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे व्यक्ती म्हणून सुनील मोरेंची ओळखही होती त्याच सुनील मोरेंनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादी आणि छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता त्यावेळी सुनील मोरे आणि बावनकुळे यांच्यात भेट झाली होती त्यानंतर सुनील मोरे भाजपात प्रवेश करणार हे निश्चित होतं अखेर उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना सोबत घेऊन सुनील मोरेंनी भाजपात प्रवेश केला मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांना भाजपात प्रवेश दिला त्यावेळी सोबत नगराध्यक्ष आणि अनेक नगरसेवकसुद्धा होते सुनील मोरे हे समता परिषदेचे पदाधिकारी होते त्यामुळे भुजबळांसाठी देखील हा मोठा धक्का आहे त्यामुळे बागलन विधानसभा मतदारसंघात भाजपला याचा मोठा फायदा होऊ शकतो तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातही याचा फायदा होईल त्यामुळे एकीकडे अजित पवार राज्यात भविष्यात राजकीय भूकंप घडवणार अशी चर्चा असताना राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाने भाजपात प्रवेश केल्याने चर्चा होते आता आगामी काळात आणखीन पक्ष प्रवेश होतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि अजित पवार यांच्याकडे देखील महाराष्ट्राचा डोळा असेल याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद